की त्यांनी ए टी एमच्या किंवा इतर ज्या सुविधा चालू केल्या त्याच्याबरोबर जाऊन बघायचे तर त्यांनी वेगवेगळ्या अशा शाखा ओपनिंग केल्या शाखा ओपनिंग केल्याने त्या चांगल्या पद्धतीने चालवल्या आणि बँक फायद्यामध्ये आणलेलं आहे ते फायद्यामध्ये येणं म्हणजे असं बोलण्यात नसतं तर ते प्रॅक्टिकली घडणं गरजेचं असतं ते घडलं म्हणूनच ती बँक फायद्यात आलेली आहे म्हणून मला हे भावलेले हे पॅनल आहे किंवा हे चेअरमन साहेब भावलेलं आहे मला वाटतं की निश्चितच सत्तारूढ संस्थापक सत्तारूढ पॅनल विजयी होईल आणि विजयी होणार असं मला गॅरंटी आहे दर्शकहून हो नमस्कार सध्या कुंभी कासारी खोऱ्यातील यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीची चा, रणधुमाळी चालू या चा आहे याच्यामध्ये दोन पॅनल सध्या आमोरासमोर आहेत निवडणुकीच्या प्रचाराच्या फैरी सगळीकडे चालत आहेत आता आम्ही महेगावामध्ये आलेलो आहोत आणि योगायोगानं आज इथं दोन्हीही गटांच्या सभा होणार आहेत त्याआधी आम्ही काही सभासदांची म्हणणी जाणून घेण्यासाठी सभासदांच्या परत पोहोचलेलो आहोत या गावामध्ये एक सभासद आम्हाला भेटलेले आहेत आणि त्यांच्या अनुभव मुळात हे अनुभव आम्हाला आम्ही यासाठी घेऊन येतो आहे कारण नेते काय म्हणत आहेत संचालक काय म्हणत आहेत यापेक्षा मतं जी करणार आहेत ते सभासद काय म्हणत आहेत त्या सभासदांची ठीवी ज्या बँकेत आहे ज्यांची कर्ज त्या बँकेतले आहेत त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे बँकेबद्दल बँकेच्या कारभाराबद्दल ते जाणून घ्यायचं आहे पहिल्यांदा तुमचं स्वागत नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव सुहास महे हां तुम्ही महेगावचे रहिवाशी आहात यशवंत बँकेच्या सभासद हो यशवंत बँकेचा सभासद मी आता यशवंत बँकेची निवडणूक लागली हो यशवंत बँकेच्या निवडणुकीमध्ये दोन पॅनल दोन्ही मतब्बर नेत्यांची पॅनल उभे आहेत सत्ताधारी गट जे चेअरमन साहेबांचे एकनाथ पाटील साहेबांचं पॅनल आहे आणि विरोधी पॅनल जे आहे दोन्हीही पॅनल प्रचार फार जोरात करता आहेत दोन्हीही म्हणत आहेत की या बँकेमध्ये विरोधकांनी असा मुद्दा टाकला आहे की या बँकेमध्ये काही करप्शन झालं असेल किंवा काय म्हणतात ते नोकर भरतीमध्ये प्रॉब्लेम झाले असतील खूप सारे चुका झालेल्या आहेत त्या सुधरून आम्हाला बँक व्यवस्थित चालवायची आहे सत्ताधारी म्हणतात की बँक आम्ही व्यवस्थित चालवले म्हणून नेमकं तुम्हाला सभासदना काय वाटतंय आम्हाला म्हणायचं झालं तर आता ही जी सत्तारूढ पॅनेल आहे श्री एकनाथ साहेबांचं जे पॅनेल आहे त्या पॅनलच्या संदर्भात आम्हाला बोलायचं झालं तर त्यांनी चांगल्या पद्धतीने बँक चालवलेलीच आहे ते नाही म्हणता येणार नाही ते कसं तर माझ्या ह्या माझ्या भागातल्या आमच्या भागातल्या हे भागातला एक मित्र माझा आहे त्याला मला असंच काहीतरी भरपूर असा तो त्याला व्यवसाय करायचा होता तो अडचण होता आणि त्याला कर्ज पाहिजे होतं तर कर्जासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो होतो तर त्याला कर्ज घेत असताना त्यांनी दुसऱ्या ठिकाणी म्हटलं की ते म्हणत होतीत की आम्हाला एवढं टक्के कमिशन पाहिजे असं तसं तर आम्ही यशवंत बँकेमध्ये गेल्यानंतर एकनाथ साहेबांना म्हणून भेटलो आम्ही त्यांना तर त्यांनी आमची गरज ओळखली काय पाहिजे कशासाठी काय संदर्भ सगळ्या आम्ही माहिती दिली त्यानंतर त्यांनी आम्हाला कर्ज आमची गरज ओळखून त्यांनी आम्हाला कर्ज मिळवून दिलं आणि त्या आमच्या मित्राला कर्ज पुरवठा ज्या गरजू मित्राला कर्ज पुरवठा झाल्यानंतर तुम्हाला ते एक मनात भरलेली गोष्ट आहे की हे फार चांगलं आहे या व्यतिरिक्त कारण खूप साऱ्या सभासदांचे हे अनुभव आम्ही ऐकलेत की बाबा इथं आम्हाला कर्ज गरज बघून ओ दिलं आता तुम्ही जसा मुद्दा बोललात की बाहेर फिरल्यानंतर खूप अडचणी आल्या या ठिकाणी गेल्यानंतर पहिल्यांदा गरज बघितली परंतु कागदपत्रांची पूर्तता ही करावीच लागली पूर्णतः हा एक मुद्दा आम्ही ऐकला परंतु वेगळा अजून काही तु तुम्ही शेवटी सभासद आहात बँक बँकेचे काही वेगळे काहीतरी मुद्दे असतील की जेणेकरून बाबा हे पॅनल किंवा यातले ह्या पॅनलमधले हे नेते मला यासाठी चांगले वाटतात हे चांगले चालवू शकतात बँक तसं बघायचं तर एक मुद्दा आणखी असा आहे इतर कोणत्याही ठिकाणी गेलं तर तुम्हाला एक राजकीय व्यक्तिमत्व हो, असावंच आणि त्यानंतर त्याची काहीतरी पाठीमागे टेट जी असावी अशा व्यक्तीला तिथं तुम्हाला प्रा प्रामुख्याने प्राधान्य दिलं जातं पण एशियन बँकेमध्ये ही जी आता सत्तारूढ पॅनल आहे या ठिकाणी यांचं असं आहे की ती कोण कोण आहे हे काय बघत नाही फक्त सभासद म्हणजे सभासद मग तो फक्त गरिबाचा आहे आणि श्रीमंताचा असं काय बघत नाहीत तर त्याला गेल्यानंतर त्याची अडचण काय ही जाणीवपूर्वक तिथली लोकं समजावून घेतात हे नेते मंडळी असतील संचालक असतील किंवा त्यांची कोणी मंडळी ते जे काय तिथली लोकं असतील ती अगदी चांगल्या पद्धतीने ते बघतात आणि त्या लोकांना सभासदांना मार्गदर्शन व्यवस्थित करून त्यांच्या गरजा पुरवल्या जातात अनुषंगाने एक भावलेली मला ही गोष्ट आहे नाही आता ह्या गोष्टी तुम्ही कर्जाबद्दलच बोललात मगाचा पण अनुभव तुमचा कर्जाबद्दल होता खूप साऱ्या अशा गोष्टी ऐकल्यात आता तुम्ही एकनाथ बल्ले साहेबांच्या पॅनलकडनं बोलता म्हणून मी म्हणतो की खूप साऱ्या अशा गोष्टी ऐकल्यात की त्यांनी ए टी एम्स असतील किंवा इतर इंटरनेट बँकिंगच्या सुविधा असतील ह्या सहकारी बँकेला आणून देण्यामध्ये काही हातभार लावला हे तुम्हाला योग्य वाटतं का आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की त्यांनी बँक व्यवस्थित या पाच सात वर्षाच्या कालावधीत चालवली असं तुम्हाला वाटतं का त्याला मग का वाटतं मला असं वाटतं की त्यांनी आता तुम्ही म्हटलं तसं बरोबर आहे अगदी बरोबर आहे की त्यांनी ए टी एमच्या किंवा इतर ज्या सुविधा चालू केल्या त्याच्याबरोबर जाऊन बघायला गेलं तर त्यांनी वेगवेगळ्या अशा शाखा ओपनिंग केल्या शाखा ओपनिंग केल्याने त्या चांगल्या पद्धतीने चालवल्या आणि बँक फायद्यामध्ये आणलेलं आहे ते फायद्यामध्ये येणं म्हणजे असं बोलण्यात नसतं तर ते प्रॅक्टिकली घडणं गरजेचं असतं ते घडलं म्हणूनच ती बँक फायद्यात आलेली आहे म्हणून मला हे भावलेले हे पॅन किंवा हे चेअरमन साहेब भावलेलं आहे तुम्हाला व्यक्तिगतरित्या काय वाटतं की बाबा ह्या निवडणुकीत नेमकं काय होईल मला वाटतं की निश्चितच सत्तारूढ संस्थापक सत्तारूढ पॅनेल विजयी होईल आणि विजय होणार असं मला गॅरंटी आहे मला या दोन तीन मुद्द्यांच्यावरती तुम्ही सांगितलं या मुद्द्यांच्यावरती विजय होईल असं नाही हे तर मुद्दे आहेतच पण आणखी मला भावलेले हेच प्रश्न आहेत विषय आहेत आणखी अशा असंख्य अशा असे सभासदांना भावलेले बरेच विषय असू शकतात त्या अनुषंगानं मला तरी वाटतं की हे तुम्ही पूर्ण भागभर फिरताय तुम्हाला आजूबाजूच्या लोकांशी संपर्क आहेत अनुभव आहे म्हणून एक व्यक्तिगत असाच प्रश्न म्हणजे एक माध्यम म्हणून मी तुम्हाला विचारतो की काय एकंदरीत वातावरण वाटतं लोकांच्यामध्ये सगळ्यात जास्त विचारधारा काय आहे कुणा कुठल्या पॅनेलबद्दल सगळ्यांना मी आता मी आता तुम्ही जसं म्हणला तसं मी इथं आहे म्हणून असं बोलायचं नाही मला पण सत्तारूढ पॅनेल एकनाथ साहेबांचंच पॅनेल चांगल्या पद्धतीनं मी आता मगाशी बोललो त्या अनुषंगानं सर्वांना सोबत घेऊन चालतं किंवा सगळ्यांना मदत करतं बँकेच्या अनुषंगानं सर्व शेतकऱ्यांचं काय मूलभूत गरजा असतील जे प्रकरण असतील पैशा असतील आणखी काय अडचणी ह्यातल्या असतील बँकेच्या अनुषंगानं तर ते करतं त्यामुळं मलाच वाटते की हेच पॅनेल येईल असं मला वाटतं हो मला वाटतं खूप वेगळे मुद्दे मला काही हवे होते परंतु खूप खूप धन्यवाद की पहिला म्हणजे प्रत्येक सभासदाचं एक वेगळं मत असतं कुठल्या तरी एका बाजूचं मत हे असणारच आहे त्यामुळे आम्ही त्याला त्या ठिकाणी खोडू शकत नाही की बाबा ह्या बाजूचा हा हा मुद्दा का नाही आहे कारण त्यांच्या त्यांच्या काही अनुभव असतात धारणा असतात त्या त्यांच्या ठिकाणी असतात त्या अनुभवानं त्यांच्या आलेल्या असतात त्यामुळं परत एकदा तुमचा आभार खूप चांगली मतं आम्हाला दिलीत तुम्ही भेटूया या पुढच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये धन्यवाद